मुंबई के मिलिंद देवरा मामले पर उठ रहे चर्चाओं पर कांग्रेस प्रदेश अध्यक्ष विजय वडेटीवार ने बड़ा बयान देते हुए कहा कि महाविकास आघाड़ी को बदनाम करने के लिए विरोधक यह काम कर रहे हैं महाविकास आघाड़ी की बढ़ती लोकप्रियता को देखते हुए हमें बदनाम करने के लिए विरोधक इस तरह की अफवाह फैलाते हैं यह कहना है महाराष्ट्र के विरोधी पक्ष नेता विजय वडेटिवार का उन्होंने कहा है की खुद का भ्रष्टाचार छुपाने के लिए सरकार इस तरह का काम करी है चर्चा दुनियाभरचे लोक करत असतात महाविकास आघाडी भक्कमपणे उभी असल्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे सर्व सर्वे महाविकास आघाडीच्या बाजूने असल्यामुळे महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी नेत्यांना बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे एक वावड्या या उठवल्या जातात या काही वावड्या अशा आणि आमच्याही अनेक काँग्रेसच्या नेत्यांच्या संदर्भात उठवल्या जातात हे जाणून बुजून स्वतःची इब्रत झाकण्यासाठी आणि केलेलं पाप जे आहे भ्रष्टाचाराच्या रूपानं ते धा त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी अशा प्रकारच्या वावळ्या उठवण्याचं काम सुरू झालेलं आहे अजून काही फायनल झालेलं नाही इंडियाच्या आघाडीमध्ये प्राथमिक चर्चा झाली चर्चेची फेरी काही आपण गठबंधन सरकारमध्ये काय एका बैठकीमध्ये सगळे काय अंतिम होत नाही त्याला अनेक बैठका घ्याव्या लागतात काही जणांची मागणी जरी असली तरी ते काय अंतिम आत्तापर्यंत निर्णय झाला किंवा त्याच्यावर शिक्का लागला अशा प्रकारचा कुठलाही निर्णय झालेला नाही अनेक जागा आदल्याबदल्यांची चर्चा आहेच आणि जिथे जिथे जो पक्ष मजबूत आहे त्या पक्षाला मेरिटवर त्या ठिकाणी ती जागा सोडावी असा एकूण आमच्या सगळ्यांचा एकमताने सूर आहे आणि त्यातूनच जर ती जागेमध्ये त्यांना राष्ट्रवादींना ती जागा योग्य वाटत नसेल तर ती जागा त्यांनी सोळाची तयारी दर्शवली नाही काँग्रेस को मजबूत करण्यासाठी आगामी चुनाव में युवा को मौका देने की बात वडटी पाने की है उन्होंने कहा कि कांग्रेस पूरे देश में युवा शक्ति निर्माण करनी जारी है नाही मी तुमचा मुद्दा मामीने विनंती केली मी विनंती केली की आपण नागपुरात सततना बैठक घेतो एवढा मोठी महा स्थापना दिवसाची झाली आता सगळे नेते दुर्गम भागातही पोहोचले पाहिजे तितल्या लोकांच्याकडे पोहोचले पाहिजे कार्यकर्त्या पर्यंत पोहोचले पाहिजे आणि म्हणून जे काही आमचे आता विभागीय मेळावे ठरले त्यातून सर्व मतांनी सर्वांनी एकमतांनी गडचिरोलीची निवड केली आणि गडचिरोलीला वीस तारखेला हा विभागीय मेळावा होणार आहे त्यामध्ये सर्व पदाधिकारी साही जिल्ह्यातील तालुका अध्यक्षापासून विविध सेलचे विभागाचे असतील आजी माजी मंत्री आजी माजी आमदार खासदार आणि सर्व प्रमुख पदाधिकारी <coughs> यांची ही बैठक असणार आहे दोन सत्रामध्ये असेल सकाळच्या सत्रामध्ये एक आम्ही जिल्हा स्तरावरचे पदाधिकारी आपल्या तालुका स्तरावरच्या पदाधिकाऱ्यांना त्यांना मार्गदर्शन होईल बोथ लेवलच्यासाठी काय तयारी करायची त्याचं मार्गदर्शन होईल आणि शेवटच्या समारोपामध्ये प्रमुख जे नेते आहेत पूर्व विदर्भातील त्यांचा एक मार्गदर्शनाचा मेळावा होणार आहे अशा दोन सत्रामध्ये तो कार्यक्रम नाही नक्कीच आता शेवट प्रत्येक पक्ष आपला सर्वे करत असतो ती चाचपणी प्रत्येक पक्ष करत असतो आणि हायकमांडलासुद्धा आता नवीन चेहऱ्याची गरज आहे किंवा त्यांना नवीन चेहऱ्याला उतरवलं पाहिजेत अशी त्यांची तयारी आहे त्यातून मला वाटतं की खरंच आहे की आता नवीन चेहरे आणले पाहिजेत तरुणांना अधिकाधिक संधी दिली गेली पाहिजेत आणि पुढच्या दृष्टीनं विदर्भाच्या विषयी काय महाराष्ट्रामध्ये काय का देशामध्ये तरुणांची फडी उभारणं त्यांना पाठीमागं उभं राहणं हे आता आम्ही सगळ्यांनी करण्याची गरज आहे असं मला वाटतं कांग्रेस भले ही युवाओं को लुभाने के लिए युवा शक्ति निर्माण करने की बात कर रही हो मगर कांग्रेस ने हमेशा युवाओं को नजरअंदाज किया है यह पिछली बार के राजस्थान चुनाव में साफ दिखा है अब कांग्रेस को युवाओं का भरोसा जीतने के लिए काफी मशक्कत करनी पड़ेगी कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ प्रकाश शुकलवार की रिपोर्ट